भोज बारवाडात सापडले कोरोना रुग्ण. हुपरी मधील साखर कारखाना कनेक्शन. भोज तालुका निप्पाणी येथील टाकळे गल्लीतील एका 54 वर्षीय इस्माचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याने खळबळ माजली आहे. तसेच बारवाड येथील एका 51 वर्षीय पंडिताचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल कोल्हापूर येथील CPR मधून शनिवारी तारीख 18 रोजी येताच बारवाडमध्ये खळबळ माजली असून ग्रामपंचायत यंत्रणा सतर्क झाली असून सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर रुग्णांची माहिती घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. दोन्ही व्यक्ती उपरीमधील एका साखर कारखान्यामध्ये कामावर आहेत, त्यामुळे कारखाना कनेक्शन झाल्याचे स्पष्ट दिसत असून चर्चाही सुरू झाली आहे. भोज मधील इस्माचे कोरोना लक्षणे आढळल्याने दिनांक 13 रोजी बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी स्वॅम घेण्यात आले होते. ते शनिवारी दिनांक 18 रोजी सदर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हे समजताच भोज येथील टाकळे गलीचा परिसर ग्रामपंचायतीने सीलबंद केला आहे. सदर रुग्णाला बेळगावच्या शासकीय दवाखान्यात हलविले आहे. तर बारवाड येथील त्या रुग्णाने साजनी येथील संजय घोडावत कोविड सेंटरमध्ये स्वॅब तपासणीसाठी दिला होता. कोल्हापुरात 3 दिवसापासून ते क्वारंटाईन होते. शनिवारी तारीख 18 रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला मिळताच पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराभोवतालचा 200 मीटर परिसर सील केला आहे. सदर कुटुंबाच्या संपर्कात आलेले कुटुंबातील 3 जणांचे स्वॅम उद्या घेण्यात येणार आहेत. तर उर्वरित सेकंड स्टेजमध्ये संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून सुरू आहे. आज सकाळी बारवाड गावामध्ये जैन मंदिरमध्ये पंडित होते, त्यांना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे असं समजल्यानंतर त्यांच्या ज्या घरामध्ये जाऊन पूर्ण चौकशी केल्यानंतर की त्यांच्या घरामध्ये 3 होते आणि त्यांना घेऊन गेला जाणार आहे त्यांचा मुलगा आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये CPR मध्ये आता ॲडमिट आहेत आणि त्यांचा मुलगाला सुद्धा आम्ही तिथं होम क्वार्टर केलेलं आहे. त्यांचा आता रिपोर्ट आलेला आहे पॉझिटिव्ह म्हणून. त्या संदर्भात इथे त्यांच्या घरातली जी 3 लोक होती त्या 3 लोकांसुद्धा आम्ही होम क्वार्टर केलेलं आहे आणि तिथून ते कंटेनमेंट झोन आहे म्हणजे त्यांच्या घरापासून 50 मीटर ह्या अंतर आहे. ते तिन्ही बाजूला म्हणजे 3 गल्ली आम्ही सील केलेलं आहे सरकारच्या शासनाच्या वतीनं. त्यासाठी तलाठी साहेब आहेत, सर्कल साहेब आहेत, त्यानंतर माजी अध्यक्ष आहेत, पंचायत मेंबर आहेत आणि गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण मंडळाचे लीडर सगळे आहेत तिथं, जेणेकरून आत्तापर्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि गावामध्ये जी लोकं आहेत की त्यांना इकडून तिकडे फिरणार आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे. प्रत्येकजण मास्क वापरावा पाहिजे, कंपल्सरी सॅनिटायझर वापरा म्हणून सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या 14 दिवस म्हणजे घरातून कोणीही बाहेर पडू नये आणि जे पडल्यास त्याला शासनाच्या वतीनं पूर्ण कारवाई करून त्याच्यावर कठोर निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी गावाच्या लोकांनीसुद्धा सहकार्य करण्याची आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याप्रमाणे होय आता काय अनेक 4 दिवसामध्ये काय रिझल्ट येतो आणि ज्या आता ऑलरेडी प्राथमिक 3 लोकांना जे आहे त्यांचं स्वॅब टेस्ट उद्या घेणार आहे. बाकीचे सेकंडरी जे लोक आहेत 7 ते 8 लोक आहेत त्यांचा ज्या तब्येतीवर जो काय परिणाम होतो तब्येत बिघडाली तर त्यावर काय करतो आम्ही त्यांचं स्वॅब टेस्ट घेऊन आम्ही वर कळल्यानंतर त्यांचा निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर